या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। विजय हणमंतप्पा विजापुरे राहणार भवानीपेठ सोलापूर यास लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षित मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम जी सेवलीकर यांनी अपिलात जामीन मंजूर केला। तक्रारदारांच्या आत्याचं मृत्यूपत्र व कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांचं नाव जमिनीच्या फेरफाराला नोंद करून 7/12 उत्तरा देण्यासाठी विजय विजापुरे यांनी तक्रारदाराकडून 3 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। त्यापैकी पहिला हप्ता 60,000 रुपये घेताना पोलिसांनी सापळा रचून विजय वीसपुरे यास रंगेहात पकडलं। त्यावरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये विजापुरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता। सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे चालला होता। त्यास जिल्हा न्यायालयानं 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती। सदर शिक्षेविरुद्ध आरोपी विजय विजापुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत अपील केलं होतं व त्यामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता। अर्जाच्या सुनावणीवेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी युक्तिवादात सदरचे आरोपी चालण्यास बराचसा अवधी लागणार असून हा आरोपी कायमस्वरूपी सोलापुरातील राहणारा रहिवासी असे मुद्दे मांडले ते ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी 15,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। लाच स्वीकारल्या प्रकरणात झालेली शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देत तलाठी विजय विजापुरे याला जामीन मंजूर केला। सदर प्रकरणातील माहिती अशी 27 जानेवारी 2016 रोजी नरेन बाहिरवाडे यांच्या आत्याने त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांच्यासाठी जमीन लिहून ठेवली होती। सदर जमिनीचे फेरफार वरती नोंद करून 7/12 उतारा मिळण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता। सदर तलाठी त्यावेळेला विजय विजापुरे हे होते। तलाठी विजापुरे यांनी सदर काम करण्यासाठी फिर्यादीकडून 3 लाख रुपये लाचेची रक्कम मागणी केली। त्यानंतर नरेन बाहिरवाडे यांनी सदर गोष्ट अँटी करप्शन ब्युरोला कळवलं। अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून ट्रॅप केला आणि सदर ट्रॅपमध्ये आरोपी विजय विजापुरे यांना रंगेहात लाच स्वीकारताना पकडले होते। सदर प्रकरणामध्ये फिर्याद दाखल झाल्यानंतर तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली। चार्जशीट दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालय सोलापूर येथे खटला चालवण्यात आला। सदर खटल्यामध्ये तलाठी विजय विजापुरे यांना दोषी धरण्यात आले होते व त्यांना 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती। सदर शिक्षेच्या विरुद्ध आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरोपी विजय विजापुरे यांच्या वतीने अपील दाखल केला होता व अपीलच्या सुनावणीच्या दरम्यान त्यांना झालेली शिक्षा ही स्थगित व्हावी व त्यांना जामीन मंजूर व्हावा असा अर्ज देखील दाखल केला होता। सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही मांडलेले मुद्दे म्हणजेच अपीलच्या सुनावणीला बराचसा कालावधी लागण्याची शक्यता असून सदर पुराव्याचा अवलोकन केला असता यामध्ये बरेचसे मुद्दे जे आहेत ते सकृत दृश्य प्रूफ झाले नाहीयेत असा युक्तिवाद आम्ही मांडला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री एम जी सेवलीकर साहेब यांनी आरोपी शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।